प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिक समस्या सोडवा, अन्यथा महिला मिश्रित पाण्याची बाटली आयुक्तांना भेट देण्याचा इशारा युवा पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वारंवार सद्य परिस्थितीत दाखवलेली असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्याकडे डोळेझाक केले. दरम्यान मानेवस्तीतील नागरिकांनी पावसाची चिन्ह दिसत असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पावसाचं आणि ड्रेनेजचं घाण पाणी घरामध्ये येत आहे हे दाखवण्याकरता फोनवरून संपर्क साधला. यावेळी फोनला प्रतिसाद दिला गेला नाही. यावेळी चिडून जाऊन नागरिकांनी अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये जाऊन बोलावून घेतलं आणि भर पावसामध्ये थांबून त्यांना सद्य परिस्थितीचा आढावा घ्यायला भाग पाडलं. 2 दिवसांमध्ये इथलं काम झालं नाही तर आयुक्तांना या ठिकाणी आणून त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अमोल गोडसे, युवा पॅंथरचे सिद्धांत नागटिळक, अमोल कांबळे, बाबा कोने, स्वप्नील राजगुरू आदींनी अधिकारी वर्गाला जाब विचारला. दरम्यान आतिश बनसोडे यांनी मानेवस्तीतील खुल्या ड्रेनेजचं काम महानगरपालिकेनं लवकरात लवकर पूर्ण केलं नाही तर महिला मिश्रित पाण्याची बाटली आयुक्तांना भेट म्हणून देण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.